अजिबात जाऊ घेऊन बनवता येईल नुसता पास्ता बनवता येतो आणि मॅगी नवरा मरेल करेल ती शिकतो आई. आता आम्ही पोर बघायला आलोय केडीला आणि पोरगी येणार आहे आता थोड्याच वेळात बघूया. या लाजत हे पोरगी लाजली बघा बघा चहा कसं झालंय सांगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर आज नवरात्री वगैरे सर्व संपल्या, 9 दिवसातून आमचा उपवास फायनली आज सुटला. आजचा वार आहे बुधवार, म्हणजे दुर्गा माता विसर्जन झाल्यावरच आम्ही व्हेज सोडलं, म्हणजे हा म्हणजे 10 दिवस कम्प्लीट आम्ही व्हेज खाल्ला. सो आज सुरुवात करतो पुन्हा एकदा नॉनव्हेजनी आणि आजचा मेनू आहे काळे मासे फ्राय, भाकरी आणि काळे माशांचा रस्सा आणि इकडे काकडी आणि इथे भात आणि आज आम्ही बसलो जेवायला खाली. सो चलो, नवरात्री वगैरे झाले आणि खरोखर सांगू माझी पण इच्छा नाही झाली 9 दिवस नॉनव्हेज खायची. कधी एवढा पहिल्यांदा मी 9 दिवस उपवास केला, पहिल्यांदा लाइफ मध्ये. उलट सगळी बोलत होते म्हणजे तुमचं नाव घेत होते नाही करायचं नाही करायचं, पण केला 10 दिवस झाले. कारण तुम्हाला सांगू याच्यावरून आमचे भांडणं होतात का, मग मला बगर आवडते. आमच्याकडे डोका बोलतात आणि यांच्याकडे बगर. काय नाव आहेत बगर बगर, डोका बोलायचा सरळ बगर. सो चलो व्लॉगला सुरुवात केली, जेवण वगैरे घेतो आणि आजचा शेड्यूल काय आहे ते अजूनपर्यंत आम्हाला माहित नाही, बघूया. कदाचित दापोड्याला पण जायला लागेल, छोटासा प्रोग्राम आहे, तो कॅन्सल जर झाला तर मग इकडेच कुठेतरी पनवेल एरियात मित्रांना वगैरे भेटू. सो चलो पहिले जेवण घेऊया. ती बघ शिशू करायला लागली एवढ्या दिवसातून खाते भरल्यावर. पोट भरून खा पोट भरून खा. आणि इकडं आमचा डेली प्रमाणे बिग बॉस. कोण कोण बिग बॉस बघतं आणि कोणाकोणाला बिग बॉस आवडतं कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर बघतो, रोडीत संपवला आणि आता बिग बॉस रोज, म्हणजे आम्ही दुपारी बघतो जसा टाइम भेटेल तसा. सो चलो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत. चला जेवण वगैरे झाला, थोडा आराम केला आणि दापोड्याचा प्लॅन होता तो कॅन्सल झाला आणि आता निघालोत आम्ही पनवेलला स्टुडिओला. थोड्या रील्स करायच्या आहेत कारण रील्सला पण खूप प्रेम देता तुम्ही, जसा कंटेंट तसा रील व्हायरल होते. नॉर्मल असला तर मग ती स्टॉप होते आणि मॅडम नेहमीप्रमाणे गाडी चालवतील दिघोड पर्यंत. त्या दिवशी दिलेली मी चिरले हायवे पर्यंत, पण थोडी घाबरली कारण कंटेनर वगैरे असत ना. आणि आज मॅडमची जागा मी भरून घेणार आहे, जरासा तिला लालच देतो. तिच्या हातात गाडी दिली आणि मी आता मस्त खाणार आहे. जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा मी तुम्हाला भरवते. हा आज मी भरवणार नाही कारण मला खायला लागतं. मी तुमच्याकडे बघत राहीन. सो चलो आता पनवेलला पोहोचूया आणि आज मी 2-3 पोरींसोबत रील्स करणार आहे. वही तो कंटेन असत. सो चलो भेटूया आता पनवेलला. चलो पोहोचलो आता पनवेलला स्टुडिओला आणि गावाला केली हल्ली. टांग टा टांग केला बाया केला. बाबा बरीच गँग बसले. आलो सगळे आता ब्लॉग मध्ये. रोज बघतो पण बोलतो नको घेऊ. भाई इथं आम्ही आलो रील्स करायला, अजून काय जावाचा आमचा ठाव ठिकाणा नाही. केडी सर निसतो बिझी, आता चाललो ना ऑर्डरला. असू दे छोटे केडी मोठे केडी सर. आणि इकडे काय चाललाय गोकुळ, चहा शिकवत गाईला. गाईस अजिबात जाऊ घेऊन बनवता येईल
सांगते तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तिला अजिबात जाऊ घेऊन बनवता येईल, नुसतं पास्ता बनवता येते मॅगी, नवरा मरेल करेल. नाही ती शिकते ना आता चहा बनवायला. काय परी शिकते ना तू? पहिला काय टाकायचा चहा बनवताना? पहिला दूध टाकायचा. बरोबर आहे, बरोबर, सही सही जा रे. मला वाटतं चुलीवरच्या भाकरीचं स्वप्न पण नसेल बघितलं. चुलीवर भाकरी येतात का? पापड छोटे बनवले होते. नाही प्रोसेस चांगले, तुझे पहिले दूध गरम करायचा आणि नंतर थांब ते कशात टाकायचा? बरोबर आहे, तुझे पुरं काय नाही. हे बघ काय घेतलं बघ नी, समज रे हो थोडासा. केडी चहा पिशील ना? ते पितील आतमध्ये. नाही चल आपण चार पाच ग्लास बनवू बस. सांगतो कसा लागतो आज? गोडवा आहे का नाही ते आज? आज भक्ती नाही, आज परीचा चहा पिऊ आपण. गोडवा काय? जस नाव तस चहा. ए काय वाकडते रे दुसऱ्यांच्या फ्रीज मध्ये? दुसऱ्यांचं कुठं, आपलाच आहे हो. चहा पाणी काय काय? माझा डायरेक्ट चहा पाणी. आमचा पण चहा पाणी झालाय असा असा असा. आता 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 फील होतंय का पोर बघायला आलोय? हे बघा परत परत स्क्रिप्टेड नाही ना, तिथून ये, तिथून ये, दोन पावला चालून ये. सो आईज आता आम्ही पोर बघायला आलोय केडीला आणि पोरगी येणार आहे आता थोड्याच वेळात, बघूया. या लाजत हे पोरगी लाजली. बघा बघा चहा कसं झालाय सांगा. पोराची बहीण मी गेडीने रिजेक्ट केली तर मी हाय, मला पसंत आहे पोरगी. जा केडी देऊन ये. चला इथं पोरगी पोरगी बघण्याचा प्रोग्राम संपन्न झालेला आहे आणि केडीला पोरगी पोरीत खोड काढलेली आहे केडीने. काय केस सुट्ट ठेवून आली चा घेऊन. कसा झालाय सांगा, कसा झालाय चहा? खूपच सुंदर चहा, नेहमीप्रमाणे जशी पोरगी तसं चहा. काय सांगतो केडी? जसा जशी पोरगी तसा चहा. चला तर फायनली पोहोचलो आम्ही लोकेशनला. आणि लोकेशन कुठलं आहे? कल्पतरू गार्डन पनवेल. आणि इकडे बघा रील्स चालू झाल्या, लवकरच तुम्हाला रील्स पण बघायला भेटतील. फॉलो करा सगळ्यांना इंस्टा आय डी आय एम स्वप्नील चौके. ब्लूटिक आहे, ब्लूटिक भावेश पाटील 052 कल्पेश दमडे भक्ती पाटील 8484 आणि पंकज ठाकूर 042 जे आधीचा सीन होता केडीचा तो कट केलेला आहे. कट केलेला आहे, बघू नका. आम्ही दाखवतच नाही, दाखवतच नाही, कारण केडी अचानक मध्ये भयानक काय पण बोलून जातो. चला रील आणि फक्त रील साठी किती सामान घेऊन आलेत बघा. रील साठी सामान आम्ही काही साधा काम करतच नाही. रील साठी बघा डायरेक्ट लाईट बीट काय. क्लायमेट मस्त आलंय बा आता. माणूस पण मोठा आणलाय. एच डी हाय हाय डेफिनेशन काय. मित्रांनो संडेला लव्ह सॉंगचा शूट आहे आणि स्वप्नील दा लीड आहे आणि स्वप्नील दादाची बायको सॉंग बघायला येणार आहे. या वहिनी शूट
शूट बघायला या वहिनी, ऐका माझा, एकट्याला सोडू नका. लव सॉन्ग आहे काय? चलो आमच्या रील्स वगैरे झाल्या. कसा होईल बोलायची भाषा तशी माग लागलेली. भाई आम्ही पण होतो वहिनी करा, आम्ही यांचा लगीन मरूनच ठेवू. अजिबात नाही, पण माझी इच्छा आहे तुम्ही लव्ह सॉन्ग बघायला या. मी कसा माझा सॉन्ग असलो इला नेत बरोबर ना. चलो चलो चार दिवस होते नाही पण बोलवत का नाही सांग, बोलवायला पाहिजे. एकच आनंद राहतील. चलो